आपली वस्ती हळूहळू जळणार आहे. आपली वस्ती हळूहळू जळण्याचा यांचा कट आहे. आज एक माणूस जळून खाक झालाय, आज एक माणूस जळून खाक झालाय, हळूहळू ही आग पसरत जाणार आहे. आज एक माणूस जळून खाक झालाय, हळूहळू ही आग पसरत जाणार आहे. एक टोळी अशी आहे जी आगीत तेळ ओतणारी आहे, एक टोळी अशी आहे जी आगीत तेळ ओतणारी आहे. वस्तीतल्या घरात निवंत बसू नका, आपली वस्ती हळूहळू जळणार आहे, आपली वस्ती हळूहळू जळणार आहे. वस्तीत तिरस्काराचं वादळ पाहिलं आहे आम्ही, वस्तीत तिरस्काराचं वादळ पाहिलं आहे आम्ही. हलक्यात घेऊ नका, वादळ तुम्हाला घेऊन जाईल असं मी वस्तीत सांगितलं आहे. हलक्यात घेऊ नका, वादळ तुम्हाला घेऊन जाईल असं मी वस्तीत सांगितलं आहे. पण ज्यांनी ऐकायला हवं ते भैऱ्यासारखे बसले आहेत, पण ज्यांनी ऐकायला हवं ते भैऱ्यासारखे बसले आहेत. राजकारणी भाई अण्णा यांच्या आधारावर राहिलेले आहेत. सत्तेसाठी आमची वस्तीतली पोरं वापरली जात आहेत. वस्तीतल्या घरात निवंत बसू नका, आपली वस्ती हळूहळू जळणार आहे. साल्यांनो वस्तीतल्या वस्तीत लफडी होणार आहेत, साल्यांनो वस्तीतल्या वस्तीत लफडी होणार आहेत. एकमेकांची टाळकी फुटणार आहेत. तुम्ही आता घाबरायचं नाही आहात कशाला, पण त्यांच्या भाषणाला शिकार होता कामा नये. या सत्ताधारी साल्यांचं एक स्वप्न आहे, या सत्ताधारी साल्यांचं एक स्वप्न आहे, वस्त्यांच्या वस्त्या उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा डाव आहे. वस्तीतल्या घरात निवंत बसू नका, आपली वस्ती हळूहळू जळणार आहे. आपल्या वस्तीत हिरवा आणि भगवा पसरवून ते म्होरके धर्मासाठी दंगल घडवणार आहेत. आपल्या वस्तीत हिरवा आणि भगवा पसरवून ते म्होरके धर्मासाठी दंगल घडवणार आहेत. दोस्त हो, आपण त्यांना मारून फाट्यावर वस्तीत एकता दाखवायची आहे. वस्तीतल्या खोलीत निवांत बसू नका, आपली वस्ती हळूहळू ते जाळणार आहेत. वस्तीत कधी राम आणि कधी अल्लाबद्दल तुम्हाला कोणी म्होरक्या बोलला तर त्याला सांगा, वस्तीत जाती धर्मापेक्षा आपल्या माणुसकीचा धर्म बरा. जर वस्तीत कधी राम आणि अल्लाबद्दल तुम्हाला कोणी म्होरक्या बोलला तर त्याला सांगा, वस्तीत जाती धर्मापेक्षा आपल्याला माणुसकीचा धर्म बरा. तिरस्काराच्या वादळात वस्तीतली परिस्थिती लिहित मी पोहोचवीन म्होरक्यांपर्यंत. तिरस्काराच्या वादळात वस्तीतली परिस्थिती लिहित पोहोचवीन मी म्होरक्यांपर्यंत. पण वस्तीतल्या खोलीत निवंत बसू नका, आपली वस्ती हळूहळू जळण्याचा यांचा कट आहे. आज एक माणूस जळून खाक झालाय, आज एक माणूस जळून खाक झालाय, हळूहळू वस्ती जळणार आहे. आपण विकास आणि शांती मागतो तर ते आपल्याला हतबळ समजतायत. आपण विकास आणि शांती मागतोय तर ते आपल्याला हतबळ समजतायत. इकडूनच तुम्ही जे आहात ते झाला आहात हे तुम्ही विसरला आहात. वस्तीतल्या खोलीत निवंत बसू नका, आपली वस्ती हळूहळू जळण्याचा यांचा कट आहे. ते वस्तीतले प्रतिनिधित्व करणारे म्होरके खरं आणि न्यायाचं बोलणं आता विसरलं आहेत. ते वस्तीतले प्रतिनिधित्व करणारे म्होरके आता न्यायाचं आणि खरं बोलणं विसरले आहेत. वस्तीतल्या इतिहासाची पाने देखील त्यांनी फाडली आहेत, वस्तीतल्या इतिहासाची पाने देखील त्यांनी फाडली आहेत. पण इतिहास कधी फाटतो का? तुम्ही कितीही वस्त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करा, आम्ही वस्ती विचारांना आणि माणुसकीला जागवणार आहोत. वस्तीतल्या खोलीत निवंत बसू नका, आपली वस्ती हळूहळू जाळण्याचा यांचा कट आहे. आज पण त्यांना वाटतंय की आपल्या वस्तीत लोकांच्या मनात आगी पेटल्या पाहिजेत. आज पण त्यांना वाटतंय की लोकांच्या मनात आगी पेटल्या पाहिजेत. पण आपला इतिहास आपल्याला सांगतोय की आपण पाणी व्हायला पाहिजे, पाणी व्हायला पाहिजे. ते कितीही प्रयत्न करतील आपण ठाम राहिलं पाहिजे, ते कितीही प्रयत्न करतील आपण ठाम राहिलं पाहिजे. झोपून गाफील राहणार नाही, जागे रहा. या वस्त्यांना जळून खाक होऊ द्यायचं नाही, त्यांचा प्लान आहे. वस्तीतल्या वस्तीत खोलीत निवांत बसू नका, आपली वस्ती हळूहळू जाळण्याचा त्यांचा कट आहे, त्यांचा कट आहे. वस्तीतली नवीन पिढी आपण स्मार्ट आहोत असं समाज माध्यमांवर दाखवत आहे, वस्तीतली नवीन पिढी आपण स्मार्ट आहोत असं समाज माध्यमांवर दाखवत आहे. पण धर्माचा आणि क्रोधाच्या जाळ्यात ही पिढी देखील टाकण्याचा त्या म्होरक्यांचा मास्टर प्लान आहे. संपूर्ण परिस्थिती लिहून पोहोचवीन मी त्यांच्यापर्यंत, संपूर्ण परिस्थिती पोहोचवीन मी त्यांच्यापर्यंत लिहून. तुम्ही गाफील राहू नका, आपली वस्ती हळूहळू जाळण्याचा त्यांचा कट आहे,
त्यांचा कट आहे.